okay so in previous lecture we have talked about vitamin a okay so uh, this is it biochemical functions of vitamin a uh, before that we have discussed just fat soluble vitamin okay so in that fat soluble vitamin we have seen four categories vitamin a vitamin d vitamin e and vitamin k okay that is a d e and k and from that we have started already a okay so the precursor form of vitamin a is as a provitamin a okay and which is uh, having a family pigmental hydrocarbons also called at uh, called as carotenoids okay so uh, this conversion will be carried out inside your body or inside that intestine okay so Below to that they have given structure of beta carotene that is provitamin or precursor for vitamin A. Okay, and after that they have seen retinoic acid formula for it. Okay, and after that we have seen biochemical functions of vitamin A. So vitamin A's main function is in a vision cycle. Okay, whatever we are seeing or whatever the scenery is seeing by our eyes are due to just that vitamin A. Okay, so protein opsin okay that op opsin get combined with chromophore that is 11 cis retinal okay and that 11 cis retinal structure is given over here okay so 11 cis retinal and that protein okay gets combined with each other to produce rhodopsin this is really very important reaction okay so uh, after that they have given night vision is due to rod cells Okay. And daylight and uh, colorful vision is just due to cone cells. Okay. After that we have seen one cycle. Here they have represented biochemical uh, importance of rhodopsin. How it is important in uh, vision cycle. Okay. So rhodopsin is combined all trans-retinol. Okay. So all trans-retinol plus ऑप्सिन इज अ प्रोटीन राइट एंड ऑप्सिन प्लस ऑल ऑल ट्रांसरेटिनाल इज इक्वल टू ऑल ट्रांस विटामिन ए, ओके? सो इत कन्वर्जन है ऑल ट्रांस ट्रांसरेटिनाल ओके? रेटिनाल दैट मीन्स इट इज हैविंग अल्टीहाइड फंक्शनल ग्रुप, ओके सो ऑल रेटिनॉल गेट कन्वर्टेड इन टू इलेवन ट्रांस विटामिन सॉरी ऑल ट्रांस विटामिन ए प्लस ऑप्सिन ओके अगेन ऑल ट्रान्स विटामिन ए गिट्स कंबाईंड विथ ऑप्सिन ओके अँड दिस स्टेप इज अगेन रिव्हर्सिबल वन ह्यामधून मिळणार काय आहे आपल्याला तर इलेव्हन सिस व्हिटॅमिन ए म्हणजे कन्व्हर्जन कोणाचं झालं तर ऑल ट्रान्स ए एचं कन्व्हर्जन झालं आहे इलेव्हन सिस विटॅमिन एमध्ये ओके ऑप्सिन आहे असंच आपल्याला पुन्हा एकदा आहे ओके सो पुन्हा एकदा ह्यामधून रिव्हर्सिबल रिॲक्शन मिळणार आहे आपल्याला आता ही रिव्हर्सिबल रिॲक्शन काय आहे तर इलेवन्स इज विटामिन ए गेट्स कंबाइंड विथ ऑप्सिन प्रोटीन ओके अँड दॅट कॉम्बिनेशन प्रोडक्ट इज इलेवन्स इस रेटिनाल ओके अगेन वी आर गेटिंग ओवर हिअर अल्टिहाईड फॉर्म ऑफ विटामिन ए ओके सो इलेवन्स इस रेटिनाल गेट्स कंबाइंड विथ ऑप्सिन अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ रेड अँड दिस सायकल ऑन कंटिन्युएशन ठीक आहे सो so, ही एक सायकल आहे ही आपल्याला लक्षात ठेवायचे सिंपल सिम्पल आहे सगळ्यात पहिल्यांदा रड ऑप्सिन जो आहे तो ऑल ट्रान्स मध्ये कन्वर्ट होतो धिस स्टेप इज इररिव्हर्सिबल ओके बिकॉज दे हॅव गिव्हन दिस स्टेप ॲज अ ओनली वन डायरेक्शन बॉन्ड वन डायरेक्शनल ॲरो राईट सो धिस मीन्स की ही स्टेप इररिव्हर्सिबल होऊ शकत नाही आहे ओके आता ऑल ट्रान्स रेटिनॉल दॅट इज अल्डीहाइड फॉर्मचं कन्व्हर्जन ऑल ट्रान्स व्हिटामिन एमध्ये होतं ठीक आहे सो धिस स्टेप इज रिव्हर्सिबल वन ठीक आहे रिव्हर्सिबल म्हणजे काय की ऑल ट्रान्स विटामिन ए जेव्हा फॉर्म होतात तेव्हा पुन्हा एकदा ते ऑल ट्रान्स रेटिनालमध्ये कन्वर्ट होऊ शकतात ओके अगेन पुन्हा आता ऑल ट्रान्स विटामिन ए जे आहेत हे ऑप्शनसोबत कंबाईन होऊन इलेवन्स विटामिन ए प्रोड्यूस्ड करतात ठीक आहे धिस टेस्टी धिस रिॲक्शन इज ऑल्सो हैविंग रिव्हर्सिबल ऑर्डर ठीक so आहे सो अगेन इलेवन्सिस विटामिन ए गेट कन्वर्टेड इन टू रेटिनाल पुन्हा एकदा फॉर्म फॉर्ममध्ये आपल्याला मिळालेला आहे ठीक आहे सो एवढंच लक्षात ठेवा राईट हँड ऑल ट्रान्स रेटिनाल असतात आणि ऑल ट्रान्स विटॅमिन ए असतात आणि लेफ्ट हँड साईडला इलेवन्सिस रेटिनाल आणि इलेवन सिस विटॅमिन ए असे असतात राईटला ऑल ट्रान्स आणि लेफ्टला इलेवन सिस राईट ठीक आहे सगळीकडे ऑप्सिन हा कॉमन प्रोडक्ट आहे ओके सो इन यंग ॲनिमल्स विटामिन ए डेफिशियन्सी कॉजेस ग्रोथ इनहिबिटर्स अँड फेल्स टू डेव्हलप द नर्वस सिस्टीम प्रॉपरली ओके आयज आर मोस्टली अफेक्टेड इन अन अडल्ट द अर्ली सिमटम्स ऑफ विटामिन ए डेफिशियन्सी इज नाईट ब्लाइंडनेस विटामिन ए डेफिशियन्सी अफेक्ट्स ऑल टिश्यूज ऑफ मॅमल्स अँड

यंग ॲनिमलमध्ये ते डेव्हलपिंग स्टेजमध्ये राईट म्हणजे त्याची कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि इकडे ओल्ड ॲनिमल्समध्ये ते कम्प्लीट डेव्हलप्ड झालेली आहे राईट सो हे डिफरन्स आहे ठीक आहे तर हा असा डिफरन्स असताना मग जर त्या यंग ॲनिमल्सना व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी अराईज झाली तर काय होऊ शकतं तर त्यांच्यामध्ये जर सीवियर कायंडची व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी अराईज झाली तर ता त्यांच्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो अगेर त्यांच्यामध्ये त्यांची ग्रोथ इनहिबिट होऊ शकते ग्रोथ प्रॉपर होऊ शकणार नाही आहे पुन्हा त्यांची जी नर्वस सिस्टीम आहे ती प्रॉपर फॉर्म होऊ शकणार नाही आहे ठीक आहे सो आयज आर मोस्टली अफेक्टेड सी आता व्हिटॅमिन एचा मेन रोल मेन पार्ट जो आहे हा कशामध्ये असतो कशामध्ये असणार आहे व्हिटॅमिन एचा पार्ट तर विजन सायकलमध्ये बरोबर आहे सो so, जर जर तुमचं आईज आईज मध्ये जर विटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर आईज काय होणार आहे अफेक्ट होतात राईट अँड इन अन ॲडल्ट द अर्ली सिमटम्स ऑफ विटामिन ए डेफिशियन्सी इज नाईट ब्लाइंडनेस ठीक आहे जर ॲडल्टमध्ये विटामिन ए डेफिशियन्सी अराईज झाली तर काय होऊ शकतं नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय की त्यांचे रॉड सेल्स सॉरी येस रॉड सेल्स जे आहेत रॉड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर नाईट नाईटविजन अँड सेल्स फॉर डे लाईट बरोबर तर रॉड सेल्स जे आहेत हे अफेक्ट होतात व्हिटॅमिन एमुळे ठीक आहे आणि त्यांच्यामध्ये नाईट ब्लाइंडनेस येऊ शकतो ओके जर सिविअर कायंडची व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर ओके व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी अफेक्ट्स ऑल टिशूज ऑफ मॅमल्स अँड नॉट रेटिना अलोन सी आतापर्यंत मी तुम्हाला फक्त आईजच्या बाबतीत बोलते आहे कारण आईज खूप जास्त प्रमाणामध्ये अफेक्ट होतात बिकॉज आय इज अ व्हेरी व्हायटल ऑर्गन ऑफ युअर बॉडी विच इज हॅविंग ॲबिलिटी टू सी और टू व्ह्यू द सीनरी अरा सराउंडिंग यू राईट किंवा आपण जे पाहू शकतो हे जस्ट बिकॉज ऑफ दॅट आईज राईट ह्यामध्ये मेन रोल आहेच विटॅमिन एचा पण त्याचबरोबर तुमची नर्वस सिस्टीम आहे आणि बाकी सगळे जे बॉडीचे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती पण अफेक्ट होऊ शकतो ओके सो विटामिन ए ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल एन ट्रान्सपोर्टेशन ऑफ डायव्हलंट व्हिटन आय मेटल आयन्स लाईक कॅल्शियम मॅग्नेशियम इन द बॉडी ठीक आहे सो तुमचा व्हिटॅमिन ए जो आहे हा एक ट्रान्सपोर्टेशन मॉलिक्युल म्हणून पण ॲक्ट होतो ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉट ट्रान्सपोर्टेशन मीन्स वॉट सो मायग्रेशन ऑफ सर्टन मॉलिक्युल्स फ्रॉम वन साईड ऑफ युअर बॉडी टू अन अदर साईड ओके सो तुमच्या बॉडीमध्ये फ्ल्युड किंवा इलेक्ट्रोलाईट्स जे असतात ते एकाच ठिकाणी राहत नाहीत बरोबर आहे ह्यांचं कंटिन्युअस मायग्रेशन होत राहतं किंवा त्या त्यांच्यामध्ये काय होत राहतं की सा कंटिन्युएशनमध्ये ट्रान्स ट्रान्सपोर्टेशन राहतं मुवेबल अम, मुवेबल मॅनरमध्ये सगळे असणारे तिथे प्रेझेंट राईट सो तुमचं जे विटॅमिन ए आहे हा एक ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो कोणाच्या तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारख्या मेटल आयन्सचं ओके सो हा झाला एक बायोकेमिकल इम्पॉर्टन्स राईट रोल ऑफ युअर विटॅमिन ए ठीक आहे आता आपल्याला डेफिशियन्सी पाहायचं आहे मेन डेफिशियन्सी तर आपण पाहिलेल्या आहेत बट इथे इन डिटेल त्यांनी सांगितलेले आहे की डेफिशियन्सी इफ डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए अरायजेस देन वॉट हॅपन राईट सो एन डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए the mucus secretion is suppressed followed by proliferation of basal cells okay in the absence of mucus the continued growth of epithelial cells results into substitution of stratified keratinizing epithelium for the normal epithelium this usually occurs in respiratory tract alimentary canal eyes and genitourinary urinary tract the external surface thus becomes dry and bacteria are not washed away this leads to irritation and infection the dryness and scaliness scaliness may be due to impaired formation of tissue glycoprotein